नमस्कार मी संजय भोकरे आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आज विशाल पाटलांनी अर्ज भरला आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि वृत्तवाहिन्यावर सगळीकडे आपल्याला तेच बऱ्यापैकी बातमी बघायला मिळते की विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला काँग्रेसचाही भरला म्हणजे बी फॉर्मा मिळाला न मिळाला या चर्चा होत आहेत परंतु हे सगळं बघितल्यानंतर काही दिवसापूर्वीच मी काही क्लिपा केलेल्या आहेत विश्लेषणही केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि नुकतंच मी कोल्हापूरवर सुद्धा कोल्हापूर मतदारसंघातसुद्धा कशी परिस्थिती आहे महायुती आणि महाविकास आघाडी हे काय राहिलंय काय ह्या दोन मतदारसंघात हे विचारायची पाळ्याला आज याचं कारण असं आहे की तिकडं सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक महाडिक विरुद्ध सतीश पाटील हे जी चित्र बघा तुम्ही एकूण महाराज आहेत तिकडं लढत आहेत विरोधात मंडलिक आहेत संजय मंडलिक आहेत महायुती महाविकास आघाडी ही लढत सगळं आहे परंतु गटबाजीला एवढं महत्त्व आलं आहे आत्ता या दोनही मतदारसंघामध्ये थोडं फिरून बघितल्यानंतर आज विशालने अर्ज भरला तर त्या अर्ज भरताना व्यासपीठ आणि खाली कार्यकर्ते कुणाकुणाचे होते स्टेजवर नेते कोण कोण होते आज भारतीय जनता पक्षाचे विलासराव जगताप तर गेले भारतीय जनता पक्षाला सोडून म्हणजे विशालच्या मागं म्हणजे दादा गटाची ही विशाल लाट आली आहे की काय मी आज ते म्हणतोय आज म्हणजे दादा गट दोघंही म्हणतात हे बापू गटाचे पण म्हणतात बापू दादा गट हे असं काही नाही आहे हे वाद संपले पाहिजेत इकडच्यानी पण म्हणायचे हे वाद पण हे वाद संपले पाहिजेत नाही आहेत आणि हे फार जोमानं पुढं आले आत्ता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं असं मला वाटतंय जयंत पाटलांना जे अंतर्गत विरोध आहे ते सगळे कार्यकर्ते त्यांचे जे विरोधक आहेत ते सगळे विशाल पाटलांचं काम करतायत आज भारतीय जनता पक्षामध्ये जे संजय काकांचे वैयक्तिक जे विरोधक असतील ते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आहेत परंतु ते काम करत नाही आहेत ते पण आता विलासराव जगताप काय झालं गेले ना सोडून हे कुठले त्यांचे वाद आहेत हे वाद परंतु आता हे महायुतीन महाविकास आघाडी असं राहिले का दादा गट आणि बापू गट असंच राहिले मी म्हणतो अजून आणि असंच हे वाढत जाणार आहे आणि बघा जयश्री सुद्धा आपल्या भाषणामध्ये काय सांगितलं दादा आम्ही दादा गटातसुद्धा अंतर्गत आमच्या वादातनं आमच्या बहुबंथकीतनं आम्ही खूप मागं गेलो आहे आता आम्हाला ते जायचं नाही आहे दादा गट हा जो राज्यातला आहे मजबूत तो आणि मजबूत करायचा आहे त्यांना आणि विश्वजित कदम यांचं नेतृत्व त्यांनी ह्या जिल्ह्यात मान्य केलं आहे आज निखळ म्हणा हे आहे आज आणि ह्या दादा गटाची ताकद विश्वजित कदमांना पण हवी आहे पुढच्या राजकारणासाठी आणि जिल्ह्याचा नेता म्हणून जयंत पाटलांना कोण तर कोण उभार उभारत असेल तर हे विश्वजित कदम आहेत आणि दादा गट त्यांना ताकद देतो आहे आणि ही राज्यात ताकद दिली जाणार आहे आज असंच चित्र ह्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसते आत्ता त्यांना हाताचं चिन्ह मिळू दे न मिळू दे ए बी फॉर्म देऊ देत न देऊ देत परंतु हे महाविकास आघाडी म्हणून हे नेते सगळे स्टेजवर एकत्र एक दिसले तरी कार्य करते हे एकत्र एक दिसणार नाहीत हे सांगली जिल्ह्यातलं उद्याचं चित्र नक्की आहे विशाल पाटलांच्या मागं हे जाणार आहेत भारतीय जनता पक्षाचे नाराज सगळे कार्यकर्ते नाराज नेते नेते संजय काकांच्या बरोबर स्टेजवर नक्की असणार आहेत परंतु त्यांचे कार्यकर्ते सगळे विशाल पाटलांचं काम करणार आहेत असं आताच चित्र आहे विशाल पाटलांचे सुद्धा वैयक्तिक विरोधक कोणीतरी असतील का नसतील त्यांचेही असतील मी असं म्हणणार नाही आहे की ते अगदी आजाद शत्रू आहेत असंही पण म्हणणार नाही परंतु आज जसं विश्वजित कदम बोलून गेले झारीतील शुक्राचार्य असं काही नाही आहे आता ते उघडच होईल उद्याच्या काळात शुक्राचार्य वगैरे हे सगळं झालं आता आता सगळ्यांचे एक 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 पत्ते उघड होत जाणार आहे जसं आज विशाल पाटलांची रॅली निघाली प्रचंड प्रतिसाद मिळाला भर उन्हात बरेच कार्यकर्ते असे बसून होते ही चित्र काही सांगण्यासारखं आहे ही विशाल लाट दादा गटाची विशाल लाट मी का म्हणतोय उद्याच्या काळात तुम्ही बघाल ही विशाल लाट आलेली आहे पण ही थोपवणार का महायुती करणार काय संजय काका करणार काय त्यांची व्यूहरचना काय एक, एक 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 आपली आज विलासराव जगताप जातात का देवेंद्र फडणवीसांनी फोन केला नाही का चंद्रकांत दादा येत नाहीत का हे मिटवत नाही आहे संजय काकांनी सुद्धा ह्याचं आत्मचिंतन करायला पाहिजे आत्ता ही वेळ आहे संजय काकांची आणि विलासराव जगतापांची भेट झाली हे मला कळालं झाली का नाही ते त्यांनी पण मला समजले झाली पण तरीसुद्धा विलासराव जगताप भारतीय जनता पक्ष सोडून गेले म्हणजे कुठं हा असंतोष काय खदखद आहे भारतीय जनता पक्षामध्ये आणि ह्याचा फायदा दादा गटाला दादा गटाची जी विशाल लाट म्हणतोय त्याला मिळणार का आगामी काळात हे आपल्याला चित्र थो थोडेच दिवसात दिसून येईल आणि कदाचित काँग्रेस ए बी फॉर्म सुद्धा त्याच्यातनं संपूर्ण महाराष्ट्रात मग महाविकास आघाडीमध्ये तफावत त्यांच्यात त्यांच्यात भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा एक चित्र मला पुढं झालं तर उद्भवलं तर उद्भवू सुद्धा शकेल असं मला दिसतं आहे एकंदर कारण विशाल पाटील गट हेच काही कारण आहे का महाविकास आघाडीची बिघाडी करायला असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही बघूया आज एवढंच उद्या पुढच्या भागात